फोटोग्राफी फील्डसोबत काम करणाऱ्या डिजिटल आर्टिस्टला प्रामुख्याने पासपोर्ट फोटो तयार करण्याची आवश्यकता भासते. आता आपण त्याविषयी कृती समजावून घेणार आहोत. त्यासाठी अगोदर एक फोटो आपण येथे घेतलेला आहे. रेक्टँग्युलर मार्क टूलच्या सहाय्याने सिलेक्शन मोड आपण फिक्स रेशो या प्रकारात केला. पासपोर्ट फोटोची साईज 33 mm by 42 mm इतकी असते. सिलेक्शनचा प्रकार फिक्स्ड रेशो या पद्धतीने घेतला असता, सिलेक्शन करत असताना माऊस ड्रॅग कसाही केला तरीसुद्धा हे सिलेक्शन या प्रमाणातच होत आहे. कीबोर्डवरील एरोच्या सहाय्याने फोटोचा क्लोजअप व्यवस्थित सेट करून आपण एडिटमधून कॉपी या कमांडवर क्लिक केलं. त्यानंतर न्यू फाईलवर क्लिक केलं. न्यू फाईल ही या सिलेक्शन इतकी आलेली आहे. या ठिकाणी रुंदी आणि उंची या मापांमध्ये कुठलाही बदल न करता ओके या बटणावर क्लिक करावं व हा फोटो पेस्ट करावा. फोटो पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही या कीबोर्ड कमांडचा मी वापर करत आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आता हा फोटो 33 mm by 42 mm प्रमाणात झालेला आहे. याला योग्य साईजमध्ये करण्यासाठी इमेज साईज अशा क्रमाने आपण माऊस क्लिक करावं. रेझोल्युशन 150 dpi करून मेजरिंग युनिट आपण मिलीमीटरमध्ये करून घेत आहोत. मेजरिंग युनिट मिलीमीटरमध्ये करून झाल्यानंतर 33 mm by 42 mm इतकी व्हॅल्यू फिल करायची आहे. हे करत असताना कॉन्स्टंट प्रपोशन हा चेकबॉक्स ऑफ असलं पाहिजे. झूम टूल ॲक्टिवेट करण्यासाठी कीबोर्डवरील झेड हे बटन मी आता प्रेस करत आहे. झेड बटन प्रेस करून झाल्यानंतर माऊसचं पहिलं क्लिक या फोटोवर आपण क्लिक करत आहोत. आता फोटोला बॉर्डर देण्याची प्रक्रिया आपण करणार आहोत. त्यासाठी रेक्टँग्युलर मार्क टूलच्या सहाय्याने फोटोला अगोदर सिलेक्ट करून घेतलं. फिदर व्हॅल्यू 0 असेल याची आपण काळजी घेतली. त्यानंतर एडिट या मेनूमधून स्ट्रोक हा डायलॉग बॉक्स आपण ओपन केला. फोटोला बॉर्डर देण्यासाठी विड्थ आपण सुमारे 5 pixel इतकी घेतली. कलर व्हाईट घेतला. फोटोला बॉर्डर देत असताना नेहमी इनसाइड या पर्यायाचा वापर करावा. नंतर कुठल्याही ऑप्शनमध्ये बदल न करता ओके या बटणावर क्लिक करावं. आता हा फोटो पॅटर्नसाठी तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे रबरी शिक्क्याच्या सहाय्याने आपण एखादा पॅटर्न अनेक ठिकाणी वापरू शकतो, त्याप्रमाणे या फोटोचं स्टॅम्पिंगही आपण अनेक ठिकाणी वापरणार आहोत. त्यासाठी एडिट या मेनूमधून डिफाईन पॅटर्न ही कमांड आपण वापरत आहोत. पॅटर्नला आवश्यकता वाटल्यास आपण नावही देऊ शकतो. आता हा पॅटर्न मार्केटमधील जास्तीत जास्त डिजिटल प्रिंटिंगला चलनात असलेली साईज घेऊन आपण त्यामध्ये बसवणार आहोत. त्यासाठी न्यू फाईल हा डायलॉग बॉक्स आपण ओपन केलं. मेजरिंग युनिट इंचेसमध्ये करून या फाईलला 8 by 12 हे माप देऊन रिझॉल्युशन हे पॅटर्नच्या रिझॉल्युशन इतकंच, म्हणजे या फोटोच्या रिझॉल्युशन इतकंच आपण करून घेतलं. अशा प्रकारे 8 inch by 12 inch या साईजची 150 dpi जी फाईल आपल्यासमोर आहे. यानंतर पेंट बकेट टूल आपण घ्यावं.
पेंट बकेट टूल घेतल्यावर प्रॉपर्टी बॉक्समधून फोरग्राउंडच्या ऐवजी पॅटर्न हा पर्याय आपण निवडावा. त्या बाजूच्या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपण तयार केलेला पॅटर्न दिसायला लागेल. या पॅटर्नवर माउस क्लिक करून सिलेक्ट करावं व नवीन तयार झालेल्या फाईलवर सिंपली माउसने एकदाच क्लिक करावं. आता हा फोटो 8x12 ह्या शीटवर रिपीट झालेला आहे. हे शीट JPG या प्रकारामध्ये सेव्ह करून आपण सरळ डिजिटल प्रिंटिंगसाठी देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनी कॉम्प्युटर लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत असताना 150 dpi घ्यावेत, परंतु फायनल प्रिंटिंग करत असताना 300 dpi वापरावेत. त्यामुळे पिक्चर क्वालिटी शार्प येईल.